मी राकेश, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमालीचे वारे वाहू लागले असून पक्षाच्या तिकिटासाठी वाटाघाटीत इच्छुकांची नाराजगी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून उफाळून आली आहे. कल्याण पश्चिम 138 विधानसभा मतदारसंघातून सुनील धुमाल यांनी प्रथम अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य पडवळ यांच्याकडे दाखल केला. त्यामुळे युतीसह आघाडीच्या उमेदवारांची पायाखालची जमीन सरकली असून सुनील धुमाल यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची चर्चा कल्याण परिसरात जोर धरू लागली आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत गुरुवारी शक्ती प्रदर्शन करून कल्याण शहरातल्या दुर्दशेचे चित्र पुढे करत कल्याणचा विकास करण्याच्या मुद्द्यावरून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सुनील धुमाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सांगितले. आज जो कल्याणचा विकास आहे, हा विकास रोड रस्ते बघाल तुम्ही, तर दरवर्षी 2-4 तरी अपघातात मरतात. हा रस्ता दुरुस्ती, ही वाहतूक कोंडी, याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि त्यासाठी सर्व जनतेचा मला पाठिंबा असेल तर मी 100% हा प्रॉब्लेम सगळा दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कल्याण पश्चिमचा नवीन चेहरा जरी असलो तरी सर्व मतदारांचा माझ्यावर चांगल्या प्रकारे विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. आणि हे जे प्रलंबित कामं आहेत, ही कामं आतापर्यंत राहिलेली आहेत, ते कामं कशी तोडी तडीच न्यायची याच्याकडे 100% प्रयत्न करणार आहे. तसेच सर्व मतदारांना मी नम्र आवाहन करेन की मला या निवडणुकीत बहुमताने विजय करावे आणि त्यांच्या त्या विजयाचा पूर्ण 5 वर्षाचा मी बंधनात राहील आणि ते पूर्ण करून दाखवणार. कल्याण पश्चिम खडकपाडा चौक ते वसंत व्हॅली मार्गात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र असणारे 138 विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयापर्यंत पायी रॅली काढून नागरिकांचा आशीर्वाद घेत सुनील धुमाल यांच्याकडून प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आले. सुनील धुमाल यांना तरुणाईचे समर्थन असल्याचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना तरुणाईकडून करण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनातून दिसून आले. प्रसंगी सुनील धुमाल यांना किरण शिखरे, विनोद भोईर, विजय जोशी, परेश तरे, रमेश शेलार यांच्यासह तरुणाईचं समर्थन असल्याचे एकंदरीत वातावरण निर्मितीतून दिसून आले. गेल्या 25 वर्षापासून कल्याणमध्ये, कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये बरेच प्रकल्प रखडलेले आहेत. आपल्याला दिसेल डंपिंगचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, सामान्य नागरिकांचे बरेच बळी जात आहेत. आमच्या सर्व SD ग्रुपच्या वतीने व कल्याणच्या अनेक युवक युवती ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने दादांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे व आम्ही इच्छा व्यक्त केली की तुम्हीच आता कल्याण पश्चिम विधानसभा लढून व भरघोस मताधिक्याने विजय मिळून चांगले रखडलेले प्रकल्प मार्गी लावाल ही आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आमच्या इच्छांना त्यांनी होकार दिला व त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की आम्हाला येत्या निवडणुकीला, येत्या मतदानाला आम्हाला मत द्या व एक संधी आम्हाला तुम्ही द्या, कारण आज 25 वर्ष तुम्ही सर्वांना संधी देऊन बघितली. त्याच्या बदल्यात मोबदल्यात तुम्हाला किती अनेक बळी बघितल्या असतील, डंपिंगचे प्रश्न असतील, तर आम्हाला एक संधी द्या. आमचे उमेदवार हे सक्षम उमेदवार आहेत व त्यांना मतदान करा, एवढंच मी आवाहन करेन सर्व नागरिकांना. Oh shit.